सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वाराला समस्यांचं तोरण बांधत आंदोलन करण्यात आलं. सोलापूर वासियांना शहर विकासाचे अनेक खोटे स्वप्न दाखवून भाजप सोलापूर महानगरपालिकेत सत्तेवर येऊन जवळपास 2 वर्ष होत आहे. जनतेचं एकही काम होत असताना दिसत नाही. सणासुदीत पाणी, साथीचे रोग, रस्ते, कचरा समस्येनं जनतेचे हाल होत आहेत. याचा निषेध करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिका गेटला विविध समस्यांचं तोरण नगरसेवक विनोद भोसले यांच्या वतीनं बांधण्यात आलं. तसंच महापालिका गटनेते चेतन नरोटे बहुजन समाज पक्षाच्या वतीनं या आंदोलनास पाठिंबा देत नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, NSDY अध्यक्ष गणेश डोंगरे, उत्तर अध्यक्ष विवेक कन्ना, मध्य अध्यक्ष योगेश मार्गम, तिरुपती परकीपंडला, प्रवीण जाधव, गोविंद कांबळे, महेश लोंढे, राहुल वर्धा, संजय गायकवाड, संतोष अट्टेलू, राहुल गोयल आणि युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना नगरसेवक विनोद भोसले म्हणाले, सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या अपुऱ्या नियोजनामुळे पाणीपुरवठा, कचऱ्याची, आरोग्याची समस्या गंभीर झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेला, सोलापूर शहराला ज्या समस्या भेडसावत आहेत त्या समस्याचं तोरण या ठिकाणी बांधलंय. आताच माझ्या यापूर्वी आदरणीय चेतन गटनेते चेतन बनोरे असतील, आमचे दुसरे गटनेते आदरणीय आनंदजी चंद्रशिव असतील, बाबा गुरुळे असतील, यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हिंदू संस्कृतीमध्ये या ठिकाणी कुठल्याही शुभदिनी आपण घराला तोरण बांधतो. याचा अर्थ इथे तोरण बांधल्यानंतर एक मांगल्य त्या घरामध्ये प्रस्थापित होतं. त्याप्रमाणे आम्ही या दौऱ्या गेल्या 2 वर्षाखाली या ठिकाणी सत्ता आली होती BJP ची आणि ज्या काही या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी आम्ही त्या तोरणाच्या माध्यमातून या ठिकाणी त्या महापौर असतील, प्रशासन असेल या सर्वांना आम्ही ते समस्या मांडण्याचा प्रयत्न केलाय. निदान हे तोरण बघून तर आता यापुढे ही ह्या महापालिकेतील सर्व पदाधिकारी हे सोलापूरच्या समस्या सोडण्याची आतुरात प्रयत्न करतील. स्मार्ट सिटीचं काम अत्यंत संथगतीनं चालू आहे. तसंच झोन निर्मिती नाही, नगरसेवकांना भांडवली निधी अद्यापही दिला नाही, तसंच सत्ताधाऱ्यांचे वचक नसल्यामुळं प्रशासन सुस्त झाली आहे. वेळोवेळी आंदोलनं, निवेदनं देऊनसुद्धा काहीच हालचाल दिसून येत नाही. याचा निषेध आणि जनजागृती करण्यासाठी आणि महापालिका गेटमधून सत्ताधारी पदाधिकारी येता जाता जनतेच्या समस्यांची आठवण करून देण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं सोलापूर महापालिका गेटला विविध समस्यांचं तोरण बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि बसपा गटनेते आनंद चंदनशिवे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. सोलापूर महानगरपालिकेला तोरण बांधण्याचा ह्या ठिकाणी उपक्रम घेतलेला आहे. तो उपक्रम आमचे बाबा गुरगुळे, विनोददादा भोसले, आम्हाला पाठिंबा नेहमी देणारे आनंददादा चंदनजी बसप्पा, गणेश पुजारी नगरसेवक व सर्व युवक काँग्रेसच्या वतीनं दिवाळीमध्ये तोरण बांधण्याचं महानगरपालिकेमध्ये इतिहासामध्ये पहिली घटना आहे. हे तोरण का बांधलं की आतमध्ये एंट्री करताना प्रशासन व महापौर व त्यांच्या कॅबिनेटला कळावं. गेले 2 वर्ष सोलापूर शहराला हे लोक बुळवणूक करतात. आज सोलापूर शहरामध्ये पाणी नाही आहे, भर दसऱ्यामध्ये पाणी मिळालं नाही, आज भर दिवाळीमध्ये पाणी नाही. पाणी आलं तर घाण पाणी, दूषित पाणी. सोलापूर शहरामध्ये कचऱ्याची समस्या. स्मार्ट सिटीमध्ये कालच्याच पेपरला वाचलं की त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम वेळेवर न केल्यामुळं जे दंड केला, जे स्मार्ट सिटीचं काम अर्धवट. या ठिकाणी तोरण बांधण्याच्या कार्यक्रमाला बहुजन समाज पार्टीचा गटनेते नात्याने मी यांना पाठिंबा देतो. सोलापूर शहराची दयनीय अवस्था करणाऱ्या इथला पालकमंत्री आणि त्यांचे या ठिकाणी असणारे जे अनेक लोक आहेत भारतीय जनता पार्टीमधले, गेल्या 1.5 वर्षामध्ये या सोलापूर शहराला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं वाटण्याचं काम या ठिकाणी पालकमंत्री आणि त्यांच्या या ठिकाणी नगरसेवकांनी या ठिकाणी केलेलं आहे. ज्या पद्धतीनं आम्ही विरोधी पक्षाचे म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे गटनेते चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवत असताना या ठिकाणी युवक काँग्रेसचे आमचे बाबा करगुणे यांनी जे उपक्रम घेतलेलं आहे, आम्ही बहुजन समाज पार्टीनं पालकमंत्र्यांच्या वाढदिवसा दिवशी बोंबाबोंब आंदोलन घेतलं. आज दिवाळीचा पाडव्याचा दिवस आहे, लोकांना पाणी मिळत नाही, स्वच्छता नाही, आरोग्य नाही, कामगाराला न्याय मिळत नाही. या अशा दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी महापालिकेला जागा करण्यासाठी जे इथला सोलापूर शहरातल्या युवकांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे खऱ्या अर्थानं तो अभिनंदनास पात्र आहे. या आंदोलनावेळी उमेश कोळी, शाहू सलगर, गणेश गायकवाड, निखिल पवार, सौरभ साळुंखे, अनिल मस्के, विरेश मंचाल आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.